अडचणी अडखळणं येतील परंतु न थांबता न खचता देवाने दिलेली प्रतिभा आणि क्षमता यांच्या जोरावर कठोर परिश्रम करीत राहा काय आम्ही अडचणी आणि अडखळणांनी खचून जातो उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत प्रियानो एखादा दगड घेऊन पाण्यात टाकला तर त्याचे वेगवेगळे तरंग उठतात आणि काही वेळाने तरंग उठणे बंद होते आणि पाणी शांत होते काहीशी अशीच गोष्ट करणेल्य आणि परराष्ट्रीयांकडे देवाचे वचन पोहोचल्याने झाली एक विचित्र अडखळन आणि अडचण निर्माण झाली पेत्राकडे यहुदी लोकांनी या गोष्टीबद्दल स्पष्टीकरण मागितले त्यावेळी काय घडले पेत्राने या सर्व गोष्टींसाठी कसे आत्मसमर्थन केले याचा वृत्तांत आपल्याला आजच्या अध्ययनात शिकायला मिळणार आहे तर मग चला प्रियानो आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया श्रोत्यानो आज आम्ही अकराव्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत प्रेषितांची कृत्य अकरावा अध्याय जर आपल्या नवीन करार आहे तर अवश्य उघडा प्रेषितांची कृत्य ह्या अध्यायाचे शीर्षक आहे पेत्राद्वारे सेवेचे स्पष्टीकरण ह्या सोबतच आपण पाहणार आहोत की शुभवर्तमान यहुदिया सांब्रियामध्ये पोहोचून नंतर कशा प्रकारे येथे पोहोचते जेव्हा पेत्र एरुश्लेमेत आला तेव्हा यहुदी लोक त्याच्याशी अनेक विषयांवर वादविवाद घालू लागले तेव्हा पेत्राने त्यांना अन्य जातीच्या लोकांचे हृदय परिवर्तन तसेच परमेश्वराच्या कृपेविषयी सांगत असताना घरात घडलेली घटना क्रमानुसार सांगितली यहुदी हे ऐकून की गैरयहुदी लोकांनी परमेश्वराच्या वचनाचा स्वीकार केला आहे तर यहुदी लोकांना प्रसन्नता वाटली नाही ते त्यामुळे आनंदित झाले नाहीत ते पेत्राला सर्व गोष्टींचे स्पष्टीकरण मागत होते आणि त्यामुळे पेत्राला आपल्या सेवेच्या पक्षात सफाई द्यावी लागली हे कार्य पेत्राकरिता वास्तविक पाहता कठीण होते कारण तो स्वतःला सुद्धा क्षमेस पात्र समजत होता कृपा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो स्वतःला यहुदी व्यवस्थेच्या अधीन ठेवून होता आता आम्हाला दिसतं श्रोत्यानो की अंत्युकिया हे गैरयहुदी मंडळीचे कशाप्रकारे केंद्रस्थान बनते क्लेश वाढल्यामुळे कित्येक यहुदी विश्वासी अंत्युकियाला पळून गेले होते आणि तेथे त्यांनी शुभवर्तमानाची घोषणा केली वाध्याय एक ते तीन वर्षने वाचूया प्रेषितांनी व वा प्रांतात असलेल्या बंधुजनांनी असे ऐकले की परराष्ट्रीयांनीही देवाचे वचन ग्रहण केले मग पेत्र एरुश्लेमिस गेला तेव्हा सुनता झालेले लोक त्याच्याबरोबर वाद घालू लागले की सुनताना झालेल्या माणसांकडे जाऊन त्यांच्याबरोबर तुम्ही जेवला शो ह्या लोकांची मनोवृत्ती पहा आम्हाला दिसतं की ते संकुचित वृत्तीचे लोक आहेत त्यांच्यामध्ये संशय आणि विभाजन उत्पन्न झाले फूट पडली आता ह्या ठिकाणी सुनता झालेले आणि सुनता न झालेले ह्यांच्याविषयी वाद निर्माण झाला खरे पाहिले तर ह्याचा तारणाशी काहीच संबंध नव्हता प्रेषित पॉल करिंथील मंडळीला समजावताना करिंतकरास पहिले पत्र सातवा अध्याय सतरा ते वीस वशने आणि तेवीस वशनात ह्याविषयी लिहितो करिंतकरास पहिले पत्र सातवा अध्याय आणि सतरा ते वीस वशने आणि नंतर ते विसावं वचन वाचूया श्रोत्यानो तर जसे प्रत्येकाला प्रभूने वाटून दिले आहे जसे प्रत्येकाला देवाने पाचारण केले आहे तसे त्याने चालावे आणि ह्याप्रमाणे मी सर्व मंडळास नियम लावून देतो सुनता झालेल्या कोणा मनुष्याला पाचारण झाले काय तर त्याने सुनता झालेला असे होऊ नये कोणा सुनता न झालेल्या मनुष्याला पाचारण झाले काय तर त्याने सुनता करून घेऊ नये सुनता होणे काही नाही व सुनता न होणे ही काही नाही तर देवाच्या आज्ञा पाळणे हेच सर्व काही आहे ज्याला जशा स्थितीत पाचारण झाले असेल त्याने त्याच स्थितीत राहावे नंतर ते विसाववचन तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात माणसांचे गुलाम होऊ नका ह्या ठिकाणी स्पष्टपणे बॉल ह्या मंडळीला लिहितो आम्हाला ह्या ठिकाणी हे समजून घ्यावे लागेल श्रोतानो की यहुदी लोकांकरिता शिमोन पेत्राने जे केले ती एक फार भयंकर गोष्ट होती एक महिन्याआधीच जर आम्ही शिमोन पेत्राशी ह्याविषयी बोललो असतो तर त्याने सुद्धा म्हटले असते की असे करणे फार वाईट आहे फार भयंकर आहे खरे पाहता पेत्र त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो तो स्पष्ट करतो की मला ते करण्याची इच्छा नव्हती परंतु परमेश्वराचा आत्मा हे सर्व करीत होता आणि त्याने मला हे करण्याकरिता भाग पाडले चार ते सहा वर्षने पहा तेव्हा पेत्राने अनुक्रमाने सविस्तर सांगण्यास सुरुवात केली मी नगरात प्रार्थना करीत होतो तेव्हा देहभान सुटून मी असा एक दृष्टांत पाहिला की एक पात्र उतरले व ते मोठ्या चांदव्यासारखे चार कोपरे धरून आकाशातून सोडलेले असे माझ्यापर्यंत आले त्याच्याकडे मी न्याहाळून पाहून विचार करीत होतो तो, तो पृथ्वीवरले चतुष्पाद श्वापदे सरपटणारे जीव व आकाशातील पाखरे माझ्या दृष्टीस पडले हा वृत्तांत ऐका त्यानो परमेश्वराच्या आज्ञेमुळे तो अजून सुद्धा आश्चर्यचकित झालेला आहे सात ते दहा वचने आणि मी अशी वाणी माझ्याबरोबर बोलताना ऐकली की पेत्रा उठ मारून खा परंतु मी म्हणालो नको नको प्रभू कारण निषिद्ध किंवा अशुद्ध असे काही माझ्या तोंडात अजून कधी गेले नाही मग दुसऱ्यांदा आकाशातून वाणी होऊन ती मला म्हणाली देवाने जे शुद्ध केले आहे ते तू निषिद्ध मानू नको असे तीनदा झाले नंतर ती अवघी पुन्हा आकाशात वर ओढली गेली श्रोत्यानो ह्या ठिकाणी पेत्र पुन्हा तीच घटना सांगत आहे आणि तो ह्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत आहे की मी हे स्वतःहून गेले नाही तर परमेश्वराच्या आत्म्याने मला हे करण्यास सांगितले अकरा ते पंधरा वर्षे इतक्यात पहा ज्या घरात आम्ही होतो त्याच्या पुढे माझ्याकडे पाठविलेली तीन माणसे येऊन उभी राहिली तेव्हा आत्म्याने मला सांगितले की काही संशय न धरिता त्यांच्याबरोबर जा मग हे सहा बंधूही माझ्याबरोबर आले आणि आम्ही त्या माणसाच्या घरी गेलो त्याने आम्हाला सांगितले की मी आपल्या घरी देवदूत उभा राहिलेला पाहिला तो म्हणाला यापोस कोणाला तरी पाठवून पेत्र म्हटलेल्या शिमोनास बोलावून आण ज्यांच्या योग्य तुझे व तुझ्या सर्व कुटुंबाचे तारण होईल अशा गोष्टी तो तुला सांगेल मी बोलू लागलो तो जसा आरंभी आपल्यावर तसा त्याच्यावरही पवित्र आत्मा उतरला आता शिमोन पेत्र सांगत आहे की त्याच्या मनात काय झाले कशाप्रकारे परमेश्वराच्या आत्म्याने त्याला त्या ठिकाणी नेले आणि कशाप्रकारे त्याने तारणाचा संदेश त्यांना दिला सोळाने सतरावसने तेव्हा प्रभूने सांगितलेली गोष्ट मला आठवली ती अशी कि योहान पाण्याने करी हे खरे परंतु तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल जेव्हा आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणास तसे त्यासही देवाचे सारखेच दान दिले तर मग देवाला अडविणारा असा मी कोण विभिन्न भाषा बोलण्याचे वरदान ह्या उद्देशाने दिल्या गेले की ज्यामुळे पेत्राला ही गोष्ट पटावी की त्यांना सुद्धा येहद्यांप्रमाणे पवित्र आत्म्याचा बप्तिस्मा प्राप्त झाला आहे अर्थात त्यांच्यावर सुद्धा पवित्र आत्मा उतरला आहे नाहीतर त्याला कसे कळले असते की त्यांना पवित्र आत्मा प्राप्त झाला आहे ज्याच्या प्राप्तीमुळे ते येशू ख्रिस्ताच्या देहाचे अवयव आणि मंडळीचे सदस्य होऊ शकलेत अठरावं वचन पहा त्यानो हे ऐकून ते उभे राहिले आणि देवाचे गौरव करीत बोलले तर मग देवाने परराष्ट्रीयासही जीवन मिळावे म्हणून पश्चताप बुद्धी दिली आहे यहुद्यांना सुद्धा आपले तोंड बंद करावे लागले आता विरोधी पक्षात बोलण्याकरिता त्यांच्याजवळ काहीच नव्हते कारण वास्तविकपणे हे कार्य परमेश्वराकडून झाले होते आणि ह्याची खात्री त्यांना पटली परमेश्वराच्या कार्यात हस्तक्षेप करण्याची हिंमत त्यांना झाली नाही श्रोत्यानो हा एक महान दिवस होता विजयाचा दिवस होता कारण त्या दिवशी गैरयहोती लोकांसाठी तारणाचे द्वार उघडल्या गेले दुसऱ्या शब्दात योहान तीन सोळाप्रमाणे की परमेश्वराने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला ह्यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवल त्याचा नाश होणे तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे हे कार्यान्वित रूप धारण ह्या ठिकाणी झाले होते कृपेचे द्वार अन्य जात्यांकरिता उघडण्यात आले होते आणि आता अशी स्थिती निर्माण झाली की शुभवर्तमान पृथ्वीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचवण्यात येणार होते एरिस्टलिम्यातून शुभवर्तमान सुरू होऊन यहोदिया शंभर मध्ये पोहोचून दुसऱ्या राष्ट्रात गावात पोहोचण्याकरिता तयार होते श्रोतनु हे शुभवर्तमान फक्त ख्रिस्ती लोकांसाठीच नाही परंतु संपूर्ण मानवजातीकरिता आहे कारण हे शुभवर्तमान पापांपासून मुक्ती मोक्ष ह्याचे शुभवर्तमान आहे कृपेचे शुभवर्तमान आहे आता प्रश्न हा उठतो की कोणती कृपा पवित्र शास्त्र आम्हाला सांगते की कृपेनेच विश्वासाच्याद्वारे तुमचे तारण झाले आहे जेणेकरून कोणी घमंड करू नये कारण मनुष्याची योजना नाही ही, ही परमेश्वराची योजना आहे उद्धार फक्त परमेश्वराद्वारेच आम्हाला मिळू शकतो कारण उद्धाराचे कार्य परमेश्वराने पूर्ण केले आहे म्हणूनच मनुष्यास इतकेच कर्तव्य देण्यात आले आहे की त्याने परमेश्वराद्वारे केल्या गेलेल्या ह्या महान उपकारावर कार्यावर विश्वास ठेवावा तेव्हा विश्वासाच्या द्वारे कृपेने आपले तारण संभव आहे कर्निल्य एक ऐतिहासिक व्यक्ती आहे त्याने सर्वप्रथम परमेश्वराच्या कृपेचा स्वाद आणि त्याच्या कृपेची चव घेतली आहे तो सगळ्यात पहिला अन्य जातीतला व्यक्ती आहे जो सर्वप्रथम परमेश्वराच्या राज्यात सामील करण्यात आला पेंटिकॉस नंतर तो पहिला गैरयहुदी विश्वासी होता ज्याला मंडळीत सामील होण्याचे गौरव प्राप्त झाले हा पहिला व्यक्ती होता श्रोतानो ज्याच्या जीवनात येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनाचे महत्त्व प्रथम त्यांनी समजून घेतले श्रोत्यानो जर आपण येशू ख्रिस्ताच्या पहिल्या आगमनाच्या कार्यावर विश्वास करीत नाहीत त्याला स्वीकार करीत नाहीत तर आपणाकरिता दुसरे आगमन महत्वहीन आणि अर्थहीन ठरेल लक्षात ठेवा की येशू ख्रिस्ताचे दुसरे आगमन विश्वासणाऱ्यांकरिता हर्ष आणि आनंदाची वेळ असेल परंतु अविश्वासणाऱ्यांकरिता संकट क्लेश भय आणि महाक्लेशाचा दिवस असेल कारण तो न्यायाचा दिवस राहणार आहे आणि त्या दिवशी येशू ख्रिस्त तारणारा नाही परंतु न्यायाधीश म्हणून येणार आहे श्रदानो कृपेचे द्वार अजूनही उघडे आहे आताच प्रवेश करण्याची वेळ आहे कृपेच्या ह्या वरदानाला तुच्छ लेखू नका नंतर एकोणीस ते सव्वीस वशने पहा

सेफनावरून उद्भवलेल्या छळामुळे ज्यांची पांगापांग झाली होती ते फेनिके कुप्र व अंत्युकिया येथपर्यंत फिरून येहुद्यांना मात्र देवाचे वचन सांगत असत तरी त्यांच्यापैकी कित्येक कुपरी व कुर्णेकर होते ते अंत्युकियात येऊन प्रभू येशूची सुवार्ता हेलेनने लोकांसही सांगू लागले तेव्हा प्रभूचा हात त्यांच्याबरोबर होता आणि पुष्कळ लोक विश्वास धरून प्रभूकडे वळले त्यांच्या विषयीचे वर्तमान एरुश्लेमेतल्या मंडळीच्या काने आले तेव्हा त्यांनी बर्णबाला अंत्युखियास पाठविले तो तेथे पोहोचल्यावर देवाची कृपा पाहून झाला आणि त्याने त्या ते सर्वांना बोध केला की दृढ निश्चयाने प्रभूला रहा तो चांगला मनुष्य होता आणि पवित्र आत्म्याने व विश्वासाने पूर्ण होता तेव्हा प्रभूला पुष्कळ जण मिळाले नंतर तो शौलाचा शोध कराव्यास तारसास गेला त्याचा शोध लागल्यावर त्याने त्याला अंत्युखियास आणले मग असे झाले की त्यांनी तेथे वर्षभर मंडळीमध्ये मिळून मिसळून बऱ्याच लोकांना शिकविले आणि शिष्यांना ख्रिस्ती हे नाव पहिल्याने अंत्युख्यात मिळाले श्रोतांनो ह्या ठिकाणी आम्हाला वाचायला मिळतं की क्लेशामुळे सतावामुळे मंडळीच्या लोकांना इकडे तिकडे जावे लागले त्यांची पांगापांग झाली काही विश्वासणारे अंत्युखिया येथे पोहोचलेत परंतु शुभवर्तमान प्रसाराचे कार्य तेथे सुद्धा सुरू राहिले अंत्युखियाचे मंडळीच्या इतिहासात फार महत्वाचे स्थान आहे अधिकांश विश्वासी लोक यहुदी होते परंतु सायप्रस निवासी अनेक कुर्नेकरी हे जे लोक होते त्यांनी ग्रीक लोकांना सुद्धा शुभ संदेश सांगितला हे ग्रीक लोक खरे पाहता येहुदीच होते जे ग्रीक भाषा बोलत आणि त्यांच्यावर ग्रीक रीतिरिवाज आणि संस्कृती ह्याचा पूर्ण प्रभाव होता ह्यामुळे त्यांना ग्रीक समजल्या जात असे आणि आम्हाला दिसतं की कशाप्रकारे प्रसार कार्य फक्त यहुद्यांच्या मध्ये सीमित झालेले होते अंत्युकियामध्ये परमेश्वराचा पवित्र आत्मा फार रीतीने कार्य करीत होता आणि एरुश्लेममधील मंडळीने त्याविषयी ऐकले त्यांनी बर्णमाला अंत्युकिया येथे पाठविले आता आम्ही पाहणार आहोत शो की अंत्युकिया हे मंडळीचे दुसरे केंद्र बनते खरे पाहता एरुश्लेमधून केंद्राचे स्थानांतर होऊन ते अंत्युखियाला जाते बर्णबाबद्दल फार विलक्षण गोष्टी सांगण्यात आल्या आहेत एकतर तो फार चांगला होता पवित्र आत्म्याने भरलेला विश्वासामध्ये दृढ असलेला होता आपण स्वतःला प्रश्न विचारूया की आमची आत्मिक स्थिती काय आहे काय आम्ही चांगले गणल्या जातो काय आम्ही पवित्र आत्म्याने भरलेले आहोत विश्वासामध्ये मजबूत आहोत किंवा थोडेसे संकट येतात आजार येताच आम्ही डगमगायला लागतो आमच्या जीवनाच्याद्वारे आम्ही साक्ष देऊ शकत नाही स्वतःच्या जीवनाचे परीक्षण करा बर्णबा शौलाला शोधण्यास तारसेसला जातो पहिल्यांदा शौल जाण्यास तयार होत नाही पण नंतर बर्णबा त्याला अंतुखेयाला आणण्याकरिता सफल होतो श्रोतनो हेच ते स्थान आहे जिथे शिष्यांना सगळ्यात प्रथम ख्रिस्ती म्हणून संबोधण्यात आले प्रभू येशू ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्माचा प्रसार केला नाही किंवा ख्रिस्ती धर्माविषयी शिकवण दिलेली नाही परंतु त्याने परमेश्वराच्या राज्याविषयी सांगितले पापांच्या क्षमेविषयी सांगितले पश्चातापाविषयी सांगितले नवीन जीवनाविषयी सांगितले सार्वकालिक जीवनाविषयी सांगितले परंतु त्याने कुठल्याही धर्माची स्थापना केली नाही प्रभू ख्रिस्त ह्या जगातून गेल्यानंतर त्याचे जे शिष्य होते त्यांच्या जीवनाकडे पाहून त्यांच्या आचरणाकडे पाहून लोकांनी त्यांना ख्रिस्ती असे संबोधिले आणि त्यानंतरच जे लोक येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतात त्यांना ख्रिस्ती असे म्हणण्यात येते अर्थात श्रोत्यानो तेथल्या रहिवाशांनी त्या शिष्यांना ख्रिस्ती हे नाव दिले हे फार उत्तम नाव आहे आता परमेश्वराच्या लोकांना मानवी नाव देणे आरंभ झाले परंतु परमेश्वराने फक्त माझी लेकरे म्हणून ख्रिस्तावर विश्वास ठेवणाऱ्यांना संबोधित केले आहे आपण वाचूया योहान कृषुभवर्तमान पहिला अध्याय बाराव वचन काय सांगतं योहान कृषुभवर्तमान पहिला अध्याय आणि बारावे वचन परंतु जितक्यांनी त्याचा स्वीकार केला अर्थात प्रभू येशू ख्रिस्ताचा तितक्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला स्मरणात ठेवा की ख्रिस्ती म्हणणे फार गौरवाची गोष्ट आहे हे नाव परमेश्वराच्या पुत्राचे अनुसरण करणाऱ्यांना प्राप्त होते येशू ख्रिस्त ह्या अभिषिक्त तारणाऱ्याचे अनुयायी होणे ही फार गौरवाची गोष्ट आहे आता आपण सत्तावीस ते तीस वर्षने वाचूया त्या दिवसात एरुश्लेमहून अंत्युकिया संदेश आले तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याचे योग्य सुचविले की सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्चय केला की यहोदयात राहणाऱ्या बंधुजनाच्या मदतीकरिता यथाशक्ती काही पाठवावे त्याप्रमाणे त्यांनी केले म्हणजे ते बर्णबा व शॉल यांच्या हाती वडील वर्गाकडे पाठवून दिले जी घटना ह्या ठिकाणी नोंदण्यात आली आहे तिचा पुरावा आम्हाला जगाच्या इतिहासासुद्धा सापडतो सगळीकडे दुष्काळ पडला होता पण त्याचा प्रभाव ज्या ठिकाणी मंडळीला छळण्यात आले त्या ठिकाणी अर्थात एरुश्लेममध्ये अधिक जाणवला ह्या आणीबाणीच्या प्रसंगी जेव्हा हे लोक फार गरजवंत होते अशा कठीण प्रसंगी ते प्रेमाच्या बंधनात आणि ऐक्यात कसे राहिले हे पाहणे फार विलक्षण आहे आम्हाला दिसतो श्रुतानो की दुसऱ्या विश्वासणाऱ्यांनी एरुश्लेम मधील मंडळीला मदत पाठवली शॉलाने एकेकाळी ह्या मंडळीला त्रास दिला होता त्या लोकांना छळले होते आणि आता तोच परिवर्तित झालेला शॉल ह्या मंडळीला मदत करीत आहे आणि हाच ख्रिस्तीपणा आहे आता आपण बारावा अध्याय सुरू करीत आहोत श्रोतानो बाराव्या अध्यायामध्ये मंडळीवर आलेला छळ आम्हाला पाहायला मिळतो ह्याच्या अंतर्गत आम्ही योहानाचा भाऊ प्रेषित याकोब ह्याचा वध तसेच पेत्राच्या अटकेविषयी अभ्यास करणार आहोत आम्ही पाहणार आहोत श्रोत्यानो की ह्या अध्यात अन्य जाती राजा हेरोद अग्रिप्पा प्रथमच्या द्वारे मंडळांवर सताव येणे सुरू होते तो याकोबाचा वध करतो आणि पेत्राला तुरुंगात टाकतो परंतु परमेश्वर त्याला फार अद्भुत रीतीने सोडवतो हेरोदला परमेश्वराद्वारे ताडणा मिळते आणि त्याचा मृत्यू होतो छळ वाढत जातो तरीसुद्धा मंडळीची सुद्धा वाढ होत जाते आणि परमेश्वराचे वचन सगळीकडे पसरत जाते बारावा अध्याय पहिलं वचन सांगतं त्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतल्या काही जणां छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला हेरोद अग्रिप्पा पहिला हा हेरोद राजाचा नातू होता ज्याने येशू ख्रिस्ताचा जेव्हा जन्म झाला तेव्हा त्याला मारून टाकण्याचा बेत केला होता जितके शत्रुत्व हेरोदच्या परिवाराने परमेश्वराशी ठेवले तितके कोणीच ठेवले नाही जितकी माहिती आम्हाला प्राप्त आहे त्यावरून हेच अनुमान आम्ही काढू शकतो श्रोत्यानो की हेरोजच्या परिवारातून कोणीसुद्धा परमेश्वराकडे वळले नाही आपल्याला आठवत असेल की आतापर्यंत विश्वासनाऱ्यांच्या मंडळीला जो त्रास आणि छळ सोसावा लागला तो धार्मिक पुढाऱ्यांकडून सोसावा लागला ज्यामध्ये आपण विशेष रीतीने सदुकी लोकांचे नाव घेऊ शकतो हे लोक उदारवादी विचारधारा ठेवणारे लोक होते आणि पुनरुत्थान विरोधी होते हेरोद द्वारा केल्या गेलेला छळ चर साधारण छळ नव्हता श्रोतानो तो फार क्रूर आणि पाशवे असा राजा होता त्याचे जीवित उदाहरण दुसऱ्या वचनात आम्हाला सापडते आता हा छळ सरकारच्या तर्फे सुरू होतो धार्मिक व्यक्तीच्या हातून राजकारणात जातो कदाचित हेरोदाने दुसऱ्या वर्गाच्या लोकांचे मन जिंकण्याकरिता ह्या लोकांचा छळ सुरू केला असेल त्याने मंडळातील लोकांना गांजवून टाकले भयंकर त्रास दिला गांजवणे हा शब्द सुद्धा त्याने जे केले त्याला स्पष्ट करण्याकरिता अयोग्य ठरतो इतका भयंकर छळ त्याने ह्या लोकांचा केला दुसरं वचन पहा काय सांगतं आणि योहनाचा भाऊ या कोब ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले ही सत्य घटना इतक्या साध्या शब्दात लिहिली आहे की त्याने तलवारीने या कोबाचा वध केला परंतु श्रोत्यां आपण कल्पना करू शकता की कशाप्रकारे क्रूरतेने त्याने त्याला मारले असावे कशाप्रकारे त्याचा छळ केला असावा मंडळीतील याकोब हा दुसरा हुतात्मा होता हा दुसरा हुतात्मा आहे ज्याच्या नावाचा उल्लेख करण्यात आला पण मला वाटतं की बरेच असे लोक असतील ज्यांनी येशू ख्रिस्तावर विश्वास करण्यासाठी स्वतःच्या प्राणांची आहुती दिली असेल तिसरं वचन मी वाचते बारावाध्याय तिसरं वचन ते, ते येहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला ते बेखमेर भाकरीचे दिवस होते याकोबाचा वध झाला परंतु पेत्राचे फार चमत्कारिक रीतीने रक्षण झाले ह्या ठिकाणी आम्हाला सामर्थी परमेश्वराची इच्छा योजना कशाप्रकारे मंडळीत कार्यरत होती ह्याचे उदाहरण पाहायला मिळते मला खात्री आहे श्रोतानो की आपणापैकी बरेच लोक हा प्रश्न विचारतील की याकोबाचा वध हो देऊन पेत्राला का जिवंत ठेवण्यात आले परमेश्वराने असे का केले आज बरेच लोक हाच प्रश्न विचारतात ह्याचे उत्तर आहे की ही परमेश्वराची सामर्थी इच्छा होती अजून सुद्धा श्रोतानो तो अशाच प्रकारे मंडळांमध्ये कार्य करीत आहे इतक्या वर्षाच्या सेवा काळात मी पाहिले की बरेचदा परमेश्वर चांगल्या ने लोकांना नेतो आणि अयोग्य लोकांना ठेवतो त्याने असे का करावे श्रोत्यानो जीवन आणि मरण परमेश्वराच्या हातात आहे जेव्हा आम्ही त्याच्या निर्णयाविरुद्ध विद्रोह करतो तेव्हा ती आमची फार मोठी चूक असते ही त्याची सृष्टी आहे आमची नाही ही, ही परमेश्वराची मंडळी आहे आमची नाही परमेश्वराचं सामर्थ्य हात मंडळांमध्ये कार्य करीत होता एरुश्लेमेतील मंडळीतला याकोब हा एक पुढारी होता परमेश्वर त्याचा वध करण्याची हेरोदला परवानगी देतो पित्र सुद्धा पुढारी होता परंतु परमेश्वर त्याला जिवंत ठेवण्याची परवानगी देतो श्रोतनो ह्या मंडळीचा फार भयंकर असा छळ झाला परंतु हे लोक विश्वासामध्ये दृढ राहिलेत वाढत गेलेत त्यांची संख्या सुद्धा वाढली आज आम्हाला दिसतं की अनेक ख्रिस्ती लोकांचा छळ होत आहे परंतु ह्या लोकांप्रमाणे आम्हाला सुद्धा विश्वासामध्ये मजबूत राहायचे आहे आणि जी घोषणा आम्हाला करायची आहे शुभवर्तमानाची ती करीत राहायचे आहे परमेश्वर आपणास सर्वांस आशीर्वाद देऊ हा कार्यक्रम आपणास आवडला काय आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता प्रियानो मनुष्यासाठी हे महत्वाचे आहे की त्याने परमेश्वराची योजना समजून घ्यावी परंतु खेदाची गोष्ट म्हणजे आजही आपण देवाच्या गोष्टी समजून घेत नाही आपण आमची बुद्धी ज्ञान आणि अनुभव याद्वारे सर्व गोष्टींकडे पाहण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आजही आमच्यात फूट आहे पक्षपातीपणा आहे काय आम्ही या गोष्टींमध्ये अडकलेलो आहोत काय आम्ही इतरांसाठी अडखळण होत आहोत परंतु आम्ही हे लक्षात घ्यावे की देवाचे कार्य कोणत्याही कारणास्तव थांबत नाही यरुशलममध्ये मंडळीचा छळ झाला त्यांची पांग झाली परंतु परमेश्वराने परराष्ट्रीयांसाठी द्वार उघडले हेच देवाचे उदात्तपण आहे चला प्रियानो देवाच्या चांगुलपणाची आठवण करू आपण प्रार्थना करू आमच्यावरती कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो तुझ्या नावाची आम्ही स्तुती करतो प्रभू परमेश्वरा जे जीवन तू आम्हाला दिलेलं आहे त्याच्याबद्दल होय प्रभू परमेश्वरा आज आम्ही उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत कारण बापा तू स्वतः चांगला आहे आणि बापा तुला पण आवडतं होय प्रभूजी आणि म्हणूनच परमेश्वर देवप्पा ज्या ज्या चांगल्या गोष्टी तू आम्हा प्रत्येकाच्या जीवनामध्ये केलेल्या आहेस करत आहेस आणि येणाऱ्या काळामध्ये तू करणार आहेस त्या प्रत्येकाबद्दल आम्ही तुझे आभार मानतो होय प्रभूजी आम्ही आमच्या जीवनाबद्दल तुझे आभार मानलेलेच आहेत आज आम्ही तुझे मनापासून आभार मानतो ज्या देशामध्ये तू आम्हाला ठेवलेला आहेस आज आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आम्हाला लेकरं दिलेली आहेस आज आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आमची आर्थिक उन्नती करीत आहेस आम्ही तुझे आभार मानतो यासाठी की प्रभूजी तू आम्हाला प्रत्येक बाबतीमध्ये तू सहाय्य करीत आहेस ज्या ज्या वेळेस आमच्यासमोर संकट आहेत त्रास आहेत अडचणी आहेत त्या प्रत्येक वेळेस प्रभूजी तू आम्हाला कधी सोडत नाहीस तू आम्हाला कधी टाकत नाहीस याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत खऱ्या अर्थाने प्रभूजी आमचं जीवन हे केवळ आभारासाठी आहे तुझी स्तुती करतो तुला धन्यवाद देतो बापा की असं जिवंत परमेश्वर आम्हाला लाभलेला आहे प्रभूजी तुझी कृपा अशीच आमच्यावरती सदैव राहू दे तुझ्या नावाला मान महिमा गौरव देतो आणि या विनंत्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक आमेन ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो mm